मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या मतदारसंघात सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्याचा संकल्प केल्यानंतर मतदारसंघातील 70% रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात आलं आहे। 2 दिवसांपूर्वीच वांगणी परिसरातील रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला। वांगणी परिसरात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती, यासाठी नागरिकांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे रस्त्यांच्या कामाची मागणी केली होती। नागरिकांची मागणी लक्षात घेत आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडलं। वांगणीतील काराव वांगणी पाशाने डोणे ते वांगणी स्टेशन, कुडसावरे परिसरातील अंतर्गत रस्ते, गोरेगाव परिसरातील अंतर्गत रस्ते, यासोबतच बदलापूर लगतच्या दहिवली बेडशीड रस्त्यावरील नदीवर मुख्य पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले। प्रतिनिधी अजय जोशीसह राज्य माझा न्यूज बदलापूर। खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता, तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता। पलीकडं रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं आहेत, या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता। त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला। या भागातील सर्व जनतेला, रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील, मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जायचं असेल, तर सगळ्यांना तो फायद्याचा पूल होतो आहे आणि आज त्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं। दहिवलीला एक बेंडशिलच्या जवळ खूप मोठी लोकांची रहदारीची अडचण होते, पाऊस आला की ताबडतोब तो बुडत होता, त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होतं आहे। 1-3-4 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही। तिसरा एक पूल महत्त्वाचं, डोणे हे निकोप कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं। हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना, कर्जत लांब पडतं आहे, भिवपुरी लांब पडतं आहे, त्यांना वांगणी स्टेशनजवळ आहे, त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे। येत्या 4-5 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जॉईन केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल।